दाभोळकर अनुराधा चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण डावीकडची बाजू म्हणजे कच्च्या टोमॅटोची चटणी कशी करायची ते बघणार आहोत। अर्थात नेहमीसारखी झटपट होणारी अशी ही चटणी आहे। आंबट गोड चवीची ही चटणी चवीला खरोखर खूप सुंदर लागते। तर त्याच्याकरता काय काय इन्ग्रेडियंट्स लागतात ते आपण बघूया। तर हिरव्या टोमॅटोची चटणी म्हणजे हिरवे टोमॅटो आलेच। हे टोमॅटो घेताना अगदी हिरवे जर तुम्ही घेतले, म्हणजे आपण जर बाजारात जाताना अगदी हिरव्या रंगाचे घेतले, तर काय होतं की ती चटणी आपली कडसर होते, म्हणून थोडेसे पिकत आलेले म्हणजे त्याचा रंग बदललेला आहे असे आपल्याला टोमॅटो घ्यावे लागतात। तर हे दोन हिरवे टोमॅटो, तेल, मोहरी, दाण्याचा कूट, कोथिंबीर, साखर, हळद, हिरव्या मिरच्यांचे तुकडे आहेत। हे आपल्याला जितकं तिखट आवडत असेल त्या हिशोबाने आपण कमी जास्त घेतल्या तरी चालतील। या मी अंदाजे 4-5 हिरव्या मिरच्या बारीक करून घेतल्या। लाल तिखट, थोडीशी चिंच लागेल आणि मीठ। अगदी रोजचं घरातलं लागणारं असं हे साहित्य आहे। आता ही चटणी कशी करायची ते आपण बघू। आता आपण पहिल्यांदा तेल तापत टाकूयात। त्याच्याकरता आपण 1 चमचा आणि वरती थोडस तेल घेऊया। जर तेल चांगलं तापलं त्याच्यात आपण ह्या चिरलेले टोमॅटो घालू। मग आम्ही सांगितलं की नाही तुम्हाला की ज्यावेळेला आपण टोमॅटो बाजारातून विकत घेतो त्यावेळेला ते थोडेसे पोपटी रंगावर झालेले पाहिजे। हिरवे जर आपण टोमॅटो घेतले किंवा छोटे छोटे असतील कदाचित कच्चे असतात काही वेळेला, तर ते जे टोमॅटो आपण घेऊन जर त्याची चटणी केली तर ती चटणी कडू आणि किंवा तुरट होण्याची शक्यता असते। त्यामुळे ज्यावेळेला आपण चटणी करता टोमॅटो घेतो त्यावेळेला ते थोडेसे पिकलेले असतील, म्हणजे त्याचा रंग बदलला असेल, असेच टोमॅटो आपण चटणीला घ्यायला पाहिजे। आपले चांगले शिजण्याकरता आपण त्याच्यावर थोड्या वेळ झाकण ठेवूयात, म्हणजे त्या वाफेवर आपले टोमॅटो पटकन शिजले जाते। आपल्या टोमॅटो जे आहे त्याचा बराचसा रंग बदलायला लागणार। आता आपल्या टोमॅटोचा रंग छान बदललेला आहे, थोडे मऊ पण झालेत आपले टोमॅटो। अशा वेळेला आपण आपले मिरच्या त्याच्यात घालायच्या, म्हणजे काय होईल की टोमॅटो बरोबर ह्या ज्या आपल्या मिरच्या आहेत त्या सगळ्या परतल्या जातात। आपली आता मिरची आणि टोमॅटो दोन्ही छान परतले गेले, दोघांचाही रंग बदलला आहे। आता त्याच्यामध्ये आपण बाकीच्या आपल्या ज्या गोष्टी त्या घालूया। त्याच्यात आपण आता कोथिंबीर घालणार आहोत। ही कोथिंबीर तुमच्या आवडीप्रमाणे कितीही घातली तरी चालू शकते, 2-3 चमचे असेल ती छान रंग पण येतो आणि स्वाद पण येतो। ही आपण एक 1/2 मिनिट परतून घेऊया। मग त्याच्यामध्ये आपण साधारण 1 टेबलस्पून असं दाण्याचा कूट घालणार। समजा जर दाण्याचा कूट नसेल किंवा जर तुम्हाला असं क्रंची त्याच्यामध्ये फील हवा, तुम्हाला जर क्रंची अशी छान कुडून कुडून चटणी हवी असेल, तर अशा वेळेला आपण भाजलेले दाणे सुद्धा मुठभर घातले तरी सुद्धा चालू शकतात। म्हणजे ज्या वेळेला आपण चटणी वाटतो त्यावेळेला जाडसर दाण्याचा कूट राहतो। दाणे पण खरपूस भाजले गेले पाहिजे। समजा जरी भाजलेले दाणे असले तरी ज्या वेळेला आपण चटणीत वापरतो तर त्यावेळेला ते छान भाजले गेले पाहिजे, म्हणजे थोडेसे तरी तेलामध्ये दाण्याचा कूट तळला गेला पाहिजे, म्हणजे तो त्याचा जो कच्चेपणा असतो तो कमी होतो आणि चटणीला आपल्या चव चांगली येते। ही वांग्याची भाजी जरी आपण करणार असो तरी सुद्धा दाण्याचा कूट असतो किंवा तो जो आपण मसाला करतो की नाही ते थोडासा तेलात परतला गेला आणि मग आपण वांगी म्हणजे भाजी केली तर त्या भाजीची चव अप्रतिम येते। आपला आता दाण्याचा कूट, कोथिंबीर, मिरची आणि टोमॅटो सगळं छान भाजलं गेलेलं आहे। त्याच्यात आपण थोडीशी चिंच घालणार। आता असं वाटेल की टोमॅटोची चटणी आहे त्याच्यामध्ये जर आंबटपणा आहे तर आपण चिंच कशाला घालायला पाहिजे, पण हिरव्या टोमॅटोला एवढा आंबटपणा नसतो, त्यामुळे आंबटपणा येण्याकरता आपल्याला थोडीशी चिंच
किंवा लिंबाचा रस घातल्यानंतर तरी सुद्धा चालू शकतो. अगदी अवशेष आपण चिंच घालणार आहोत, त्याच्यातले चिंचोके आणि त्याचा जो दोरा असतो की तो काढून चिंच आपण थोडीशी धुवून घेतली, ती आपण याच्यात घातली. त्याच्यात चवीपुरतं आपण मीठ घालूया, अगदी चवीपुरती साखर, अगदी चवीपुरती ना, घातली नाही तरी सुद्धा चालू शकते. पण साखरेने काय होतं, चव छान बॅलन्स होते आणि चटणीला चव चांगली. पाहिलं आपला टोमॅटो साखर सगळं छान परतलं गेलंय. आता हे थोडीस आपण गार होऊ देणार आणि मिक्सर मधनं वाटून घेणार. आपण आता मिक्सर मध्ये ही चटणी वाटून घेणार आहोत. पण ही चटणी ना फार बारीक नाही वाटायची बरं का, जाडसरच वाटायची, म्हणजे ती जास्त छान लागते. असं बंद आणि सुरू असं आपण करायचं, म्हणजे ती चटणी फार बारीक होत नाही. अगदी अर्धा चमचा तेलाची आपल्याला फोडणी द्यायची आहे, कारण आपण ऑलरेडी तेलात परतले त्यामुळे जास्त तेलाची आपल्याला काही आवश्यकता नाहीये. मोहरी तडतडली की लागली गॅस बंद करायचा बरं का, नाहीतर काय होतं मोहरी काळी होते. आणि हळद सुद्धा आपल्याला चिमूट भरच टाकायची, कारण आपली चटणीचाच इतका छान रंग आलाय त्यामुळे आपल्याला तो रंग काही बदलायचा नाही. नक्की करून बघा आणि मला अभिप्राय द्यायला विसरू नका, मी तुमच्या अभिप्रायाची वाट बघते. आणि हो, सांगायचं राहिलं, अनुराधा चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.